नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मैद्याची चकली कशी करायची. आणि त्यासाठी सुरुवात आपण इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे. या मैद्यामध्ये मी असंच कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यावर 1 प्लेट झाकून आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत. इथं मी 1 प्लेट ठेवलेलं आहे खाली, त्याच्यावर मी हे मैद्याचं ठेवून घेते. त्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे 1 प्लेट. आणि ह्याला मी गच्च लावून घ्यायचं आणि ह्याला आपण 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेणार आहोत. मी 1 छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, त्याला पण मी ह्या कुकरमध्ये शिजून घेणार आहे. आणि चला तर मग हे धुवून घेऊया आणि शिजून घेऊया. इथं मी धुवून घेतलेलं आहे हे डाळ. आता आपण ह्याला कुकरमध्ये ठेवूया. ह्याला मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे. आता आपण हे 4 शिट्ट्या होईपर्यंत ह्याला शिजून घेणार आहोत. मी झाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता हे कुकरचं टोपण लावून मी ह्याला 4 शिट्ट्या शिजून घेणार आहे. मी 1 ताट घेतले आणि हे आपलं पीठ अशा पद्धतीने झालेलं आहे, घट्ट झालं आहे थोडंसं. हे बघा, आता हे सगळं आपण काढून चाळून घेणार. आधी ह्याला फोडून घ्यायचं. आता हे आपण चाळून घेणार आहोत आणि राहिलेले गोठले पण आपण फोडून घेऊया. सगळं चाळून तयार आहे, पीठ पण निघाले. हे जाडसर नाही घातलं तरी चालेल. फूल थोडं बारीक करायचं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये लंबा ओवा घातलेला आहे, त्याचप्रमाणे तीळ घालणार आहोत आपण. इथे मी 1 चमचाला थोडंसं कमी असं मी तीळ घेतलेलं आहे. इथे मी 1 चमचाभर चकली मसाला घेतलेला आहे, कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण सगळं पीठ मळून घेऊया. आणि सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये शिजवलेली मुगाची डाळ ती घालूया. एकदम मऊ आणि छान शिजवलेली आहे डाळ. हे आपलं पीठ सगळं मळून तयार आहे. आता आपण साचा घेऊया आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालून चकली करून घेऊया. माझं तेल तापेपर्यंत आपण हे चकली करून घेऊया. आता आपण ह्याला तळून घेऊया. इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चकल्या सोडून देऊ म्हणजे तळून घेऊया. आणि ह्याला मंद आचेवर छान तळून घेऊया. आता आपण ह्याला पलटून घेऊया. थोडेसे कठीण झालेले आहेत, मग पलटून घ्यायचं. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता मी सगळेच तळून घेते. इथे हे आपले सगळे चकली करून तयार आहेत, खूप खुशखुशीत झालेले आहेत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर धन्यवाद.